ऑगस्ट पर्यंत पिरियड, या दरम्यानच्या काळामध्ये जे कुठली तुम्हाला एक्झाम द्यायची असतील गव्हर्नमेंटच्या द्यायचा तुम्ही प्रयत्न करा, एकच वर्ष प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही सक्सेस झाला तर सक्सेस व्हाल, नाही तर पुढे प्रयत्न करायची हरकत नाही. सायमल्टेनियसली तुम्ही जे काय प्रायव्हेट जॉबच्या पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा पुढे शिक्षण पॉईंट ऑफ व्ह्यू प्रयत्न करू शकता, पुष्कळाचे माणिक वापरा, तर गॅरंटीली तुम्हाला फायदा होऊ शकतो. होऊ शकतो कान ना घसारडोळासंबंधीचा आजार हे गॅरंटेडली होऊ शकतो, त्यामुळे त्याचं तोच काळजी आहे, ती एक तुम्ही काळजी करू शकता. एवढे उपाय केला तुम्हाला गॅरंटी फरक पडेल. नक्कीच सर, आता तुम्ही आम्हाला सांगितलं ज्या 12 राशी आहेत त्याच्या ग्रहांचा काय अंमल असतो, त्याचा काय परिणाम असतो, पण बऱ्याचदा लोक जातात आणि ज्योतिषाकडे गेल्यानंतर ते पत्रिका दाखवतात, पत्रिका जी मांडली जाते त्यामध्ये जी घरं असतात ती घरं फक्त लोकांना सामान्य माणसाला दिसत असतात, त्या घरांचा काय अर्थ आहे त्यांना कळत नाही आणि जेव्हा ज्योतिषी सांगतात त्यावर ते विश्वास ठेवतात. त्यामुळे आज आमच्या प्रेक्षकांना जी दिसतात मला घरं, त्या संदर्भात लोकांना मार्गदर्शन करा. ओके, आता लक्षात घ्या, आपण जी पत्रिका जी काढतो आपण हे डोळ्यासमोर तुमच्या धरतो, तुम्हाला लक्षात येईल की हे जे चौकोन चौकोन दिसतात हे पूर्ण हा पाठ दिसतो तुम्हाला. या ठिकाणी एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा, ही 12 त्रिकोण यामध्ये सेंटरला इथं 4 चौकोन आहेत, ते केंद्रस्थान म्हणतो आम्ही याला, आणि हे जे बाकीचे आहेत हे 8 जे आहेत ते त्रिकोण आहेत, हे सगळं मिळून 12 स्थानं झालेली आहेत. आता या 12 स्थानांमध्ये पहिल्यांदा मी सांगतो हे 12 स्थान का आणि चौकोनच का, या सगळ्यात महत्वाचं म्हणजे पृथ्वी ही गोलाकार आहे, पृथ्वीच्या सगळ्या बाजूने वेगवेगळे ग्रह आकाशामध्ये असतात. जेव्हा एखादा मनुष्य प्राणी जन्माला येतो तेव्हा तो स्पॉट लॉंगिट्यूड लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश आणि रेखांशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कुठल्या शहरामध्ये तो माणूस जन्माला आला त्या दरम्यानचं अक्षांश रेखांश जे आहे हे आपल्याला त्याची पोझिशन देतो. अच्छा, त्या अक्षांश आणि रेखांशाच्या जरा कोल्हापूरला जन्माला किंवा नागपूरला एखादा जन्म झाला, कोल्हापूर नागपूर अक्षांश रेखांश वेगळं असतं, तर अक्षांश आणि रेखांश लंडनला जन्मलेला माणूस इकडं असेल सॉरी अमेरिका या साईडला आहे पृथ्वीच्या आणि भारत या साईडला आहे. आता भारत या साईडला भारतामध्ये जर काय नागपूर जन्माला माणसाचा अक्षांश रेखांश वेगळा आहे आणि लंडन अमेरिकेमध्ये किंवा कॅनडामध्ये जन्मलेला माणसाचा अक्षांश का वेगळीकडे रात्र इकडे दिवस आहे, रात्र दिवसापेक्षा हे दोन डिस्टन्सला ग्रह जे ग्रह नवग्रह जे आकाशामध्ये आहेत ते वेगवेगळ्या अँगलनं आहेत. आता याचा अँगल असा समजा इथं गुरु इथे तर हा अँगल जो आहे हा असा आहे गुरु टू जो नागपूरचा असेल, मात्र इकडून असणं हा हा असा अँगल आहे, दोघांच्या अँगलमध्ये फरक आहे. अक्षांश आणि रेखांश म्हणजे ज्या ठिकाणी जो माणूस जन्माला येतो त्या ठिकाणी त्या पोझिशनला त्या सिच्युएशनला तेव्हा तितक्या वाजता जे नवग्रह आकाशामध्ये सूर्यमालेमध्ये ज्या स्पॉटला आहेत तेव्हाचा काढलेला फोटोग्राफ म्हणजे तुमचं हे कुंडली असते. बाळाचा जन्म झाल्या झाल्या इमिडिएटली अवकाशात ग्रह कुठल्या पोझिशनला आहेत ते म्हणजे ही पत्रिका असते. आता ही पत्रिका असताना या पत्रिकेमध्ये मध्ये पृथ्वीवर आता ही जर या पृथ्वीवर जो माणूस जन्माला आल्यानंतर जर मंगळ ग्रह इकडं असेल आणि तो इथं कसं दाखवणार, कुठल्या कागदावर दाखवणार तुम्ही, तुम्हाला काय करावं लागेल पृथ्वीवर का गोल कागद तयार करावा लागेल आणि त्या गोल कागदावर कुठले ग्रह कुठे आहे त्याचं दाखवायला लागते. बरोबर आहे, तो गोल कागद न तयार करता तोच गोल कागद म्हणजे पृथ्वीचा जो गोल आहे तो सरळ चौकोनामध्ये केलेला आहे आणि हा इथं तुम्हाला पत्रिका म्हणून दाखवलेला आहे. हा पृथ्वीचा गोल आहे, तो गोल दाखवता येत नाही म्हणून चौकोन केलेला आहे. मग ह्या चौकोनाचे 12 विभाग कसे केले ते तुम्हाला सांगतो की प्रत्येक त्रिकोण आणि चौकोन हा 30-30 डिग्रीचा आहे. हा 30 डिग्रीचा आहे, हा 30 डिग्रीचा आहे, हा 30 डिग्रीचा आहे, हा 30 डिग्रीचा आहे. हे 30-30-30 जे आहेत इंटू 12 जे आहेत ते घर आणि 30 डिग्री म्हणजे 360 डिग्री म्हणजे पूर्ण 360 डिग्री जे पृथ्वीचे आहेत हे या ठिकाणी ग्रहांचे जे आहेत हे सगळे या ठिकाणी डिस्ट्रीब्युट केलेले आहेत आणि नवग्रहामध्ये हे ग्रह प्रत्येक जे ग्रह आहेत ते 0-30 डिग्रीमध्ये कुठल्या कुठल्या घरात असतात ते सांगतो. कुठलाही ग्रह इथं असेल तो 0 डिग्रीपासून 30 डिग्रीमध्ये एखाद्या त्रिकोणात किंवा चौकोनात असतो. 0 पासून 8 डिग्रीपर्यंत त्या ग्रहाला 3 अवस्था असतात, एक कुमार अवस्था, एक तरुण अवस्था आणि एक वृद्धावस्था, एक 0-30 डिग्रीमध्ये. हे तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये सांगेल, पण कुठल्याही ग्रहाचं ते म्हातारा ग्रह आहे तरुण आहे का आता जन्मलेला आहे ही पोझिशन पण बघायला लागते जेव्हा आम्ही अभ्यास करतो पत्रिका तेव्हा. खूप डिटेल नॉलेज आहे वास्तुशास्त्रासमोर काहीच नाही आहे. आता 1, 2, 3, 4 हे 12 आकडे, ह्या 12 तुम्हाला डिटेल काही गोष्टी थोडक्या वेळा सांगायचा प्रयत्न करतो. प्रथम स्थान जे म्हणतो याला प्रथम स्थान म्हणतो आपण. हे जे प्रथम स्थान प्रत्येक माणसाच्या पत्रिकेमध्ये हे जे प्रथम स्थान असेल तिथे कुणाच्या पत्रिकेत 1 आकडा असतो, कुणाच्या पत्रिकेत 2 आकडा असतो, कुणाच्या पत्रिकेत 3 आकडा, 4 आकडा, 12 आकडे इथं असे असतात.
तर एक आकळा म्हणजे प्रथम स्थान जे आहे हे प्रथम स्थान म्हणजे तुमच्या माणसाचं तनुस्थान आहे. म्हणजे माणसाचं शरीर कसं आहे, त्याचे एक्सप्रेशन्स कसे आहेत, त्याबरोबर ह्या माणसाचा स्वभाव कसा आहे, तो कसा बोलतो, वाणी म्हणजे हे जे आहे माणसाचा जे प्रेझेन्स दिसतो जो माणूस तो कशा पद्धतीचा आहे, स्वभाव कसा आहे, हे या प्रथम स्थानावरून कळतं. हे द्वितीय स्थान आहे पैशाचं स्थान. माणसाचा पैसा, मिळणारा खर्च, होणारा खर्च, कौटुंबिक जीवन, आई वडील, वडिलांचं प्रेम, बायकोचं प्रेम म्हणतो, पूर्ण रिलेशन म्हणत नाही, कौटुंबिक जीवनाचं स्थान आहे, पैशाचं स्थान आहे. तसंच हे उजव्या डोळ्याचं पण स्थान आहे व उजव्या कानाचं स्थान आहे. हे पराक्रम स्थान आहे, बंधू भगिनीचं स्थान आहे. आणि पराक्रम हे तुम्ही जे काय आयुष्यात पुढे पराक्रमानं पुढे जाणार ते कितपत स्पीडमध्ये जाणार हे ज्यावरनं कळतं. हे चतुर्थ स्थान आहे म्हणजे जमीन, जुमला, संपत्ती, प्रॉपर्टी, आईचं स्थान आहे. हे पंचम स्थान म्हणजे मुलं होण्याचं स्थान आहे आणि तुमच्या शिक्षणाचं पण स्थान आहे. आणि गुप्त विद्या आपण जे काय शिकतो, ज्योतिषशास्त्र ह्याचं हे पण स्थान हेच येतं. त्यानंतर षष्ठ स्थान म्हणजे आजाराचं स्थान, तुम्हाला मिळणारी नोकरी, नोकरीमधलं प्रमोशन, कितपत टिकणार आहे, काय होणार आहे, कसे नोकरी लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं मिळणार त्या ठिकाणी असलं तुम्हाला रेजिस्टन्स, ह्या सगळ्या गोष्टी इथून काढतात. आजारपणासंबंधी पण अवलोकन होतं. सप्तम स्थान जे आहे हे कैद आहे, जेल आहे, त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणामध्ये. आणि हे जे आहे सप्तम स्थान विवाहाचं स्थान आहे, पत्नीचं स्थान आहे, पतीचं स्थान आहे. आणि हे अतिशय पार्टनरशिपचं पण स्थान आहे बिझनेसच्या दृष्टिकोनातून. बायको कशी मिळणार, काय मिळणार, वैवाहिक जीवन टिकणार का नाही टिकणार, हे सगळं यावरून कळतं. हे अष्टम स्थान मृत्यूचं स्थान आहे, त्यामुळे ऍक्सिडेंट योग, ऑपरेशन, अचानक धनलाभाचं योग, मृत्यूचं स्थान हे ज्यावर आहे, हे जे भाग्यस्थान आहे माणसामध्ये होणाऱ्या प्रॉस्पेरिटी आहेत, आयुष्यात तो माणूस कितपत पुढे जाणार आहे, कुठल्या लेवलला जाणार आहे, तो क्लासरूम ऑफिस होणार आहे का असंच राहणार आहे, हे यावरनं कळतं. आणि प्रवासाचं पण स्थान हे येतं आणि धर्मादायाचं पण स्थान हे येतं. हे व्यवसाय स्थान, जमीन, जुमला, संपत्ती, प्रॉपर्टी स्थान जसं आहे तसं व्यवसायाचं स्थान आहे. बिझनेस त्याच्यावरून कळतो, त्याबरोबर वडिलांच्या रिलेशन कसं राहील हे पण याच्यावर कळतं. लाभस्थान मित्र, परिवार, होणारे लाभ, लागणारी लॉटरी, शेअर्स वगैरे जे काय आहे ह्याच्यावरून कळतं. मित्र परिवार पण ह्याच्यावरून कळतं. बंधू भगिनी स्थान हे आहे तर हे वेगळं स्थान आहे. हे बारावं स्थान म्हणजे व्ययस्थान आहे, तुमच्या जीवनामध्ये होणारा व्यय, तुम्हाला तुमचा होणारा खर्च, त्याबरोबर तुम्हाला आध्यात्मिकता, तुमचं जे काय प्रॉब्लेम येणार आहे ते प्रॉब्लेम किती खड्ड्यात जाणार किंवा काय प्रॉब्लेम येणार हे जे आहे हे बारावं स्थान कळतं. हे जे काय सांगितलं ते 12 जे स्थानं आहेत हे मी तुम्हाला सांगितलं खूप कमी आहे, 10% सांगितलं, अजून 90% ह्या प्रत्येक स्थानाबद्दल सांगायला वेळ नाही आहे. अप्रॉक्सिमेट तुम्हाला आयडिया आली असेल की आम्ही जेव्हा मी पत्रिका बघतो त्यावेळी या गोष्टी बघून आपण ते कुठला ग्रह आहे, कुठल्या राशीत पडलेला आहे आणि का प्रत्येक ग्रहाचं स्थान काय. तुम्ही जर विचारलं मला विवाहासंबंधी पटकन माझं या सप्तम स्थानाकडे लक्ष जाणार, त्यानंतर प्रॉपर्टी संबंधी विचारलं की इथं लक्ष जाणार, शिक्षणासंबंधी विचार इथं लक्ष जाणार, पैशासंबंधी इथं लक्ष जाणार. म्हणजे एकाच त्रिकोणात असं असतं नाही. इथं जर काय तुमचं प्रॉब्लेम असेल आणि जर मंगळ या ठिकाणी असेल, या मंगळाची दृष्टी या ठिकाणी पडल्यामुळे फायनान्शियल लॉस होतो असा पण अर्थ होतो. म्हणजे नुसतं हे स्थान आहे नाही, कुठला ग्रह कुठं आहे आणि त्या ग्रहाची दृष्टी कशी त्या स्थानावर पडते त्यावर तुमचं फ्युचर डिपेंड असतं. अशा पद्धतीनं हे जे अवलोकन आहे हळूहळू तुम्हाला समजेल की हे बघण्याचं. म्हणजे हे मी 23 वर्ष झाली हे करतोय, ते कळता तुमची 7-8 वर्ष जातात, त्यामुळे कोणी 7 आणि 8 वर्षात खूप मोठा ज्योतिषी आयुष्यात कधीही होऊ शकत नाहीच नाही. माणसाला कमीत कमी 12 वर्ष कंटिन्युअस दररोज अनेक लोक शेकडो लोकांना बघितलं तरच त्याचं कळतं. आणि त्याचा स्वतःचा एक्सपिरियन्स जो आहे तो महत्वाचा आहे. पुस्तक वाचून फक्त ज्योतिषशास्त्रज्ञ कोणीही होऊ शकत नाही, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नंतर ते होऊ शकतं. किमान तुम्ही जी पत्रिकेची मांडणी सांगितलेली आहे त्यामुळे किमान आमच्या प्रेक्षकांना कल्पना तरी आलेली असेल की पत्रिका कशी असते आणि किमान समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला हे सांगते त्यावर किती विश्वास ठेवावा आणि ठेवू नये. सर, कार्यक्रमात आपल्याला फोन आलेला आहे. रेखा आपल्याशी बोलतात पुण्याहून. रेखा, विचारा आपला प्रश्न. रेखा, हॅलो, नमस्कार पंडितजी. बोला बोला मॅडम. हा, माझं नाव रेखा आहे. माझा जन्म 11 सप्टेंबर 1983 आहे, रविवार पहाटे 5 वाजता. आणि मला सरांना विचारायचंय की म्हणजे माझं आधीपासून, लग्नाच्या आधीपासून शिक्षण वगैरे असं सगळ्या गोष्टी अर्धवटच होत आहेत आणि आता सध्या मी हाऊसवाईफ आहे, पण काय करू शकते म्हणजे मी घरी बसून सुद्धा किंवा असं काही करू शकते का माझं याच्यामध्ये. आणि प्रॉपर्टी संबंधी माझी आता सध्या प्रॉपर्टी झालीये, पण तिथे राहण्याचे वगैरे योग येत नाहीये. तर मग जनरली अशी पत्रिका मी कधी कोणाला दाखवलेली नाहीये, तर मला सरांकडनंच फक्त गायडन्स हवा होता. जन्म ठिकाण काय, पत्रिका संदर्भात एक जनरल मला हवं होतं. वाटतं काहीतरी करावंस पण ते होत का नाहीये. तुमचं जन्म ठिकाण काय आहे? पुणे. नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. सर, काय सांगताय?
तुळस आहे, स्वाती नक्षत्र आहे. हां बेस्ट, तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन अतिशय चांगलं आहे, राहू दशमस्थान असल्यामुळं सिंह लग्न आहे, जबरदस्त ऍडमिनिस्ट्रेशन आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये ऍब्सोल्युटली यश नाही, व्यवसाय तुम्ही करू शकत नाही, पण एखादा व्यवसाय मिस्टरांच्या नावावर करू शकता आणि तुम्ही ते हँडल करू शकता. तुळराज येते आणि सिंह लग्न येतं म्हणजे तुम्ही एखादा ब्युटी ओपन करू शकता, त्याबरोबर लक्झरी आयटमचा व्यवसाय करू शकता, ब्युटी पार्लर आहे, ब्युटिशियन आहे, किंवा या संबंधीचं जे एकंदरीत लक्झरी आयटम, ब्युटी पार्लर किंवा कॉस्मेटॉलॉजी, कॉस्मेटिक्स किंवा या संबंधीचं अजून एक्स्ट्रा शिक्षण वगैरे घेऊन तुम्ही त्यासंबंधी पुढे जाऊ शकता, चांगला स्टाफ ठेवू शकता आणि ते पूर्णच्या पूर्ण इन्स्टिट्यूट हँडल करू शकता. ऍडमिनिस्ट्रेशन पॉवर तुमची चांगली आहे आणि तुमच्या पत्रिकेत राहू आणि केतू चतुर्थ स्थान असल्यामुळे जमीन जुमला संपत्ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर अजिबात करायची नाही, जर केली तर मात्र तुम्हाला जो उपभोग घेता येणार नाही, कोर्ट मॅटर फसवाफसी होऊ शकते. तरी सुद्धा केतूचं दान जे आहे ते केतूचं दान करा तर गॅरंटीडले तुम्हाला प्रॉपर्टी संबंधी यश मिळायला काही हरकत नाही. गोमेद जो आहे तो मध्यमेत वापरा, पुष्कराज जो आहे तो तुमच्या तर्जनीमध्ये वापरा. इच्छापूर्ती कॉपी मग इच्छा लिहून ठेवा की माझ्या घरात असा असा प्रॉब्लेम, माझ्या घरात लवकर तुम्ही शिफ्ट होता येऊ दे आणि मला जर आनंद मिळू असं विचार केला 100% पॉझिटिव्ह इफेक्ट होईल. आणि पौर्णिमेसंबंधी मी लोकांना सांगत असतो कशाबद्दल, गायत्री मंत्र म्हणून तो उपवास कसा करावा, 21 पौर्णिमेमध्ये तुम्ही केला तर भरभराट होऊन तुमचा काही ना काही बिझनेस हा चांगला चालू शकतो. आणि तुम्ही जी खदखद व्यक्त केलेली आहे 100% पत्रिकेवरनं परफेक्ट आहे, कारण सिंह लग्न आहे आणि राहू दशमा असल्यामुळे तुम्हाला असं होणार, तुम्ही काही ना काही करायलाच पाहिजे, मग तुमच्या नावावर न करता दुसऱ्या कोणा नावावर करा आणि तुम्ही हँडल करा, तुम्हाला यश गॅरंटीने मिळेल. सर तुम्ही राशींबद्दल सांगितलं, पत्रिके संदर्भात सांगितलं, आता राशीमध्ये एखादा ग्रह आल्यानंतर त्यात अडचण काय निर्माण होते या संदर्भात तुम्हाला विचारायचं आहे, मात्र कॉलिंगमध्ये ब्रेकची वेळ झाली आहे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर आपण ब्रेक वर जाण्याआधी आम्ही तुम्ही आम्हाला सांगितलं राशींबद्दल सांगितलं, पत्रिके संदर्भात कशी मांडणी असते तेही सांगितलं, मात्र राशींमध्ये काही असे ग्रह जे येत असतात ज्याच्यामुळे खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात, उदाहरणार्थ शनी ग्रह त्याच्यामुळे साडेसाती सुरू होते. मग अशी साडेसाती लागलेल्या व्यक्तींना तुम्ही काय उपाय सांगता ज्याच्यामुळे त्यांच्या अडचणी थोड्याशा कमी होऊ शकतात? ओके, साडेसाती संबंधी खूप मोठा एक 2-3 इश्यूज आपल्याला घेता येतील प्रोग्राम, पण थोडक्यामध्ये तुम्हाला काय करता येईल ते सांगतो. साडेसाती कुणाला आहे? धनुराशीला आणि वृश्चिक राशीला सेंटरमध्ये साडेसाती आहे, धनुराशीला सुरुवात झालेली आहे. पहिल्या पेज साडेसाती 3 वर्षाची असते, 3 ठिकाणाची, 2.5 वर्ष फेज असतो, 2.5 वर्ष शारीरिक, 2.5 वर्ष मानसिक, 2.5 वर्ष आर्थिक, असे 3 बेल्ट तयार होतात. वेगळ्या लोकांना वेगळे त्रास होतात. शनी कसा तुमच्या पत्रिकेत स्ट्रॉंग आहे, नीचेच आहे, उच्चीच आहे, त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त होतं. पण साडेसाती हे तुम्हाला पूर्णपणे तुमचं जीवन पुढे चांगलं सुखर होण्यासाठी एक परीक्षासारखं असतं. जसं आपण वर्षभराची परीक्षा देतो, अभ्यास करतो, पूर्ण अभ्यास करतो, आणि परीक्षा द्यायला बसल्यानंतर मात्र तुम्हाला त्या खूप अभ्यास करायला लागतो आणि खूप कष्ट परिश्रम त्यावेळेला होतो. असं कधी होत नाही, उद्या गणिताचा पेपर आहे आम्ही पिक्चरला गेलो असं कधी होऊ शकत नाही. माणूस त्यावेळेला अभ्यास करत बसतो, म्हणजे अभ्यास करण्याचा वर्षभराचा जो पार्ट आहे तो जास्त स्ट्रॉंग नसतो, पण परीक्षेच्या काळात मात्र अभ्यास करायलाच लागतो जर अभ्यास केला नसेल तर. अशी जी ही परीक्षा तुमची असते, मी साडेसाती जीवनाची परीक्षा असते, त्या जीवनाच्या परीक्षेमध्ये तुम्ही पास होणं गरजेचं असतं. म्हणून हे शनिदेव जे आहे हा धर्मदेवता आहे, त्यामुळं तुमच्या जीवनात चांगले कृत्य केले असेल तुम्हाला काही त्रास होत नाही. आता वाईट कृत्य जर झाले असतील या जन्मात किंवा पूर्वजन्मात जरी झाले असतील तरी त्याचा काही ना काही निगेटिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला भोगायला पत्रिकेप्रमाणे ऑटोमॅटिकली येत असते. तर घाबरायची गरज नाही आहे की फक्त त्या दरम्यानच्या काळामध्ये शनिदेवतेचं पूजन जर केलं, ओम शम शनेश्वराय नमः 108 वेळा जप जर साडेसातीच्या काळामध्ये घरी जरी केलं तरी फरक पडतो, नंबर एक. नंबर दोन, साडेसातीचा इम्पॅक्ट कमी होण्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी तुम्ही घेऊ शकता. त्या पाण्यामध्ये तुम्ही एक तांब्याभर जर पाणी असेल त्यामध्ये कमीत कमी 100 ग्रॅम गूळ, आपण गूळ जो खातो गूळ त्यामध्ये घालू शकता. पाणी तयार करा गुळाचं, त्यामध्ये काळे उडीद जे असतात, उडीद आणि काळे तीळ आणि उडीद हे दोन्ही त्यामध्ये मिक्स करा आणि या 4 गोष्टीचे एकत्र करून संमिश्रण करून शनिमंदिरामध्ये, जे अनेक ठिकाणी शनिमंदिर अश्वत्थ म्हणजे पिंपळा झाड असतं नॉर्मली, ते पिंपळा झाडाला ते पाणी ओतत ओम शम शनेश्वराय नमः हा कमीत कमी 4-5 मिनिटं तुम्ही जप करू शकता, ज्यामुळे साडेसाती इम्पॅक्ट हा कमी होतो. दर शनिवारी असं करायचं. समजा तुमच्या गावामध्ये शनी मंदिर नाही आहे किंवा अश्वत्थ झाड म्हणजे पिंपळा झाड नाही आहे, तरी सुद्धा महादेवाच्या मंदिरामध्ये हेच पाण्यामध्ये गुळ गुळाचं मिश्रण करून त्यामध्ये थोडे काळे तीळ जे आहे ते घालून आणि त्यामध्ये उडीद घालून मिक्स करून ते महादेवाच्या पिंडीवर तुम्ही दर शनिवारी वाहिलं आणि ओम शम शनेश्वराय नमः आदरी मंत्र म्हटला. हे सगळे मी जे सांगतो हे वेदामधले आणि अतिशय प्रभावी असे उपाय आहेत. हे जर तुम्ही केलं 100% साडेचा इम्पॅक्ट हा गॅरंटीडली कमी होऊ शकतो. ज्या ज्यांना साडेसाती आहे, म्हणजे वृश्चिक राज आहे,
त्याबरोबर धनुरास आहे आणि तुळराशीचं एंड आहे. आता या लोकांनी जर अशा पद्धतीने जर हे दान हे द्रावण जे मिश्रण जे आहे हे जर अश्वत्थ झाडावर किंवा महादेवाच्या पिंडीवर वाहिलं तर गॅरंटेडली इम्पॅक्ट हा कमी होईल. ओम शम शनेश्वराय नमः हा मंत्र म्हणा किंवा नीलांजन समावासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम हा जो नवग्रहाचा मंत्र आहे हा जरी दररोज सकाळी 21 वेळा किंवा 23 वेळा सकाळी किंवा संध्याकाळी जर तुम्ही म्हटलं तर गॅरंटेडली पॉझिटिव्हली इफेक्ट हा तुम्हाला होतो. आणि शनी मंदिराचं जे काय तुम्हाला मी वाहायला सांगितलं द्रावण हे संध्याकाळी 6 नंतर किंवा सकाळी पहाटेच्या एकदम दरम्यानच्या काळ ब्राह्म मुहूर्तावर तुम्हाला सकाळी सकाळी व्हायचं हे लक्षात ठेवा. महादेवाच्या मंदिरात संध्याकाळच्या वेळेला व्हायचं हे लक्षात ठेवा. सर निरंजन यांनी आपल्याला फोन केलेला आहे कोल्हापूरहून. निरंजन विचारा आपला प्रश्न. विचारा आपला प्रश्न. नमस्कार निरंजन, प्रश्न विचारा. माझी जन्म तारीख 18 मार्च 1991 आहे. जन्म वेळ काय आहे? तुमची जन्म वेळ काय आहे? 4/56. आणि तुमचं जन्म ठिकाण? मिरज. अच्छा, प्रश्न काय आहे? तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि थेट प्रश्न विचारा. 4/56 आहे संध्याकाळी. संध्याकाळी प्रश्न विचारा. माझं लग्न झालंय, 1-6 महिने झाले, पण थोड्याशा अडचणी येत आहेत. आणि म्हणजे लग्ना अगोदर सगळं व्यवस्थित होत, पण जर असं आता करिअर मध्ये पण प्रॉब्लेम आहे. काय करता, काय शिक्षण आहे, काय करिअर आहे, काय करता आपण? माझं एमई चालू आहे आता इंजिनिअरिंग मध्ये आणि लेक्चरशिप करत होतो, पण आता जॉब वगैरे पण नाही आहे माझ्याकडे. ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. मात्र महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर ब्रेक वर जाण्याआधी आपल्याला निरंजन यांनी प्रश्न विचारला होता, त्यांच्या लग्नात काही अडथळे निर्माण झालेले आणि करिअर मध्येही, तर काय सांगता येईल? नंबर वन, निरंजनची रास आहे, मीन रास आहे, कुंभलग्न आहे. यांनी जे निवडलं प्रोफेशन आहे, जे प्रोफेसर ते परफेक्ट आहे, ते चुकलेलं नाही आहे. तुम्ही व्यवसाय पण करू शकता, व्यवसायामध्ये क्लासेस स्वतः नावाची घेऊ शकता, गॅरंटीला तुम्हाला यश मिळू शकतं.